अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील वंदन मातृभूमी प्रतिष्ठानच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली। 19 फेब्रुवारी रोजी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त जामनेर तालुक्यात वंदन मातृभूमीतर्फे राबवण्यात येत असलेल्या विविध कार्यक्रमांसंदर्भात माहिती देण्यासाठी ही पत्रकार परिषद घेण्यात आली असून या पत्रकार परिषदेत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राहुल चव्हाण, संभाजी ब्रिगेडचे प्रदीप गायके, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप खोडपे सर यांच्यासह वंदन मातृभूमी प्रतिष्ठानचे सदस्य उपस्थित होते। कुलदैवत आई तुळजाभवानी, अखंड महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून आजच्या या जामनेर शहर व तालुका भरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने ज्या काही कार्यक्रमांची योजना आम्ही वंदन मातृभूमी प्रतिष्ठानच्या माध्यमातून केलेली आहे त्याचा सारांश आपल्याला प्रदीप भाऊंच्या माध्यमातून समजलेलाच आहे। परंतु हा कार्यक्रम आणि या कार्यक्रमांची योजना करण्यामागचं आमच्या प्रतिष्ठानचं जे ध्येय आहे ते ध्येय असं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा जो सामाजिक वारसा आहे, महाराजांनी समाजासाठी किंवा देशासाठी या राष्ट्रासाठी जे स्वराज्य उभं केलं ते स्वराज्य कोणत्या परिस्थितीमध्ये उभं केलं, का उभं केलं आणि कशासाठी उभं केलं हे आमच्या आजच्या पिढीला समजून घेण्यासाठी की प्रचंड गरज आहे। परंतु दुर्दैवानं आज बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की त्या आमच्या पिढीच्या फक्त डोळ्यासमोरून जातात परंतु त्यांच्या अंतःकरणामध्ये बिंबवणं फार कठीण होत आहे। त्याच हेतूनं काही कार्यक्रम असतील त्या कार्यक्रमांची योजना आम्ही केलेली आहे की हा कार्यक्रम सामाजिक, धार्मिक आणि शैक्षणिक दिशेला गेला पाहिजे की महाराजांचं त्या त्या क्षेत्रामध्ये कशा पद्धतीने योगदान आहे तो विषय समाजाच्या समोर आला पाहिजे। त्याच हेतूने उद्या 8 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी या दरम्यान जामनेर तालुक्यामध्ये आम्ही महाआरोग्य तपासणी शिबिराची योजना केलेली आहे। महाआरोग्य तपासणी शिबिर घेण्याचं कारण काय की छत्रपती शिवाजी महाराजांनी कुठेतरी आम्हाला सेवेचा एक भाग आमच्या अंतःकरणात उतरवलेला आहे, आम्हाला त्यांनी सेवा सांगितलेली आहे, समाजाच्या दुर्बल घटकाची सेवा सांगितलेली आहे। तर महाराजांच्या या सर्व गोष्टींचं चिंतन करत जामनेर तालुक्यामध्ये उद्या शिंगोळा असेल, त्याच्यानंतर वाकी असेल, त्याच्यानंतर गारखेडा असेल, तोंडापूर असेल, वाघारी असेल या गावांमध्ये महाआरोग्य तपासणी शिबिर होणार आहे। प्रत्येक गावामध्ये आजूबाजूच्या 3-3, 4-4 गावांचं सुद्धा त्याच्यामध्ये तपासणी व्हावी एवढी योजना आम्ही या सर्व महाआरोग्य तपासणी शिबिराच्या माध्यमातून केलेली आहे। आणखी याच्यामध्ये एक विषय आपल्या सगळ्यांच्या समोर मांडू इच्छितो की फक्त आरोग्य तपासणी शिबिरच नाही करायची, ज्या ज्या रुग्णांना काही अडचणी असेल, काही समस्या असतील, कुणाचं ऑपरेशन्स करायचं असेल तर त्यांच्या ऑपरेशनची सुद्धा व्यवस्था आम्ही या माध्यमातून मोफत करणार आहे की त्यांच्यावर योग्य ते निदानसुद्धा होणं गरजेचं आहे, ती सुद्धा योजना या आरोग्य तपासणी शिबिराच्या माध्यमातून आम्ही केलेली आहे। त्याचबरोबर रंगभरण व निबंध स्पर्धा, साधारणतः जामनेर तालुकाभरामध्ये 15,000 जास्त विद्यार्थी या स्पर्धेला बसणार आहेत, 200 जास्त शाळा महाविद्यालय याच्यामध्ये सहभागी होत आहेत। निबंध आणि रंगभरण स्पर्धा घेण्याचं कारण काय आहे तर निबंध स्पर्धा त्या स्पर्धेचे जे विषय आहेत त्याच्यामध्ये आम्ही प्रामुख्याने विषय ठेवलेला आहे छत्रपती परिस्थिती पाहतोय की एवढी मोठी आपदा कोरोनाच्या माध्यमातून आपल्या देशामध्ये आली, तिला प्रत्युत्तर देण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्यासाठी समाजसेवक असतील, डॉक्टर्स असतील, वेगवेगळ्या एनजीओ असतील त्या झटल्या, परंतु महाराजांनी जे पर्यावरण या विषयातला दृष्टिकोन आपल्या समाजाच्या समोर मांडला, दुर्दैवानं आपला समाज त्या सर्व विषयांपासून लांब जातोय, म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी पर्यावरणाचं काय महत्व त्या काळामध्ये सांगून ठेवलेलं आहे त्याचं चिंतन या पिढीने करणं आणि त्या पद्धतीचा निबंध त्यांनी लिहायचा। त्याच पद्धतीने दुसरा विषय आम्ही घेतलेला आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील स्त्रियांविषयीची न्यायनीती, म्हणजे आज आपण पाहतोय की सुभेदाराच्या सुनीचं सुद्धा महाराजांनी आई म्हणून एक प्रकारे जे काही मातेचं आपण एक प्रकारे समोरच्या स्त्रीला आई म्हणतो
त्या पद्धतीनं समोरच्या स्त्रियांचा जो आदर महाराजांच्या मनामध्ये होता तो आदर त्या काळामध्ये महाराजांनी आम्हाला शिकवला. परंतु आज दुर्दैवानं आपण पाहतोय की वेगवेगळे प्रसंग समाजामध्ये घडत आहेत आणि म्हणून आजच्या तरुण पिढीच्या समोर युवक असतील युवती असतील यांच्या सर्वांच्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्त्रियांविषयीची काय न्यायनीती त्यावर त्या काळात ते कोणत्या पद्धतीचा न्याय समाजाला देत होते अशा प्रकारचा एक निबंध आपण त्यांना देतोय. आणि तिसरा सर्वात महत्त्वाचा विषय त्याच्यामध्ये आपण जो घेतलेला आहे की महाराज आज या महाराष्ट्राला तुमची गरज आहे. आवश्यक आहे आज म्हणजे आपण मोठ्या प्रमाणामध्ये पाहतोय की प्रचंड जातीयवाद आहे. त्याच्यानंतर समाजाला एक संघ घेऊन चालणाऱ्या लोकांची कमतरता आज जाणवते. समाजामध्ये उच्च नीचता आहे. महाराज आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना केली म्हणजे नेमकं काय केलं होतं तर या सर्व गोष्टींचा विचार त्यांनी करावा या अनुषंगानं या निबंधांची योजना आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे. आणि 15,000 विद्यार्थ्यांना या माध्यमातून एकत्र बसवण्याची व्यवस्था त्या त्या महाविद्यालयामध्ये त्या त्या शाळेमध्ये स्थानिक शिक्षकांचं योगदान आम्ही या ठिकाणी घेतोय आणि त्या पद्धतीने ही सर्व योजना केलेली आहे. त्यासोबतच कीर्तन सोहळा ठेवलेला आहे. तालुक्यातल्या 3 गावांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी कीर्तन होणार आहे. त्यांच्या सर्वांच्या तारखासुद्धा वेगळ्या आहेत. परंतु कीर्तन करणं काय तर प्रबोधनातनं समाजावर एक परिणाम होतो सद्यस्थिती करते. छत्रपती शिवाजी महाराजांवर आणि शिवाजी जीवनाने बुराव्या वर्षी जी प्रेरणा घेतली ती प्रेरणा आपल्या आईकडनं घेतलेली आहे. राजमाता जिजाऊंचे संस्कार आणि त्या संस्कारातनं स्वराज्य ही जी व्याख्या आहे ही व्याख्या सर्वांच्या समोर येणं त्याच्यासाठी या कीर्तन सोहळ्याची योजना आम्ही या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने केलेली आहे. त्याच पद्धतीने महाराजांच्या जीवनावरचं व्याख्यान मग काही ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदवी स्वराज्य काही ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज आणि अष्टप्रधान मंडळ काही ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज द मॅनेजमेंट गुरु अशा पद्धतीचे विषय आहेत. त्या त्या ठिकाणी त्या त्या पद्धतीचं व्याख्यान तो वक्ता करणार आहे. अशा सर्व पद्धतीची योजना आम्ही केलेली आहे. स्थानिक त्या त्या पद्धतीचं नियोजन त्या त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी लावलेलं आहे. त्यासोबतच सर्वात महत्त्वाचा विषय आमच्यासाठी जो आहे की दरवर्षी आपण कार्यक्रमांच्या माध्यमातून वेगवेगळं काहीतरी करत असतो परंतु जामनेर तालुक्यामध्ये पहिल्यांदाच असा कोणता तरी एखादा चांगला प्रयोग की जेणेकरून समाजामध्ये एक स्वाभिमानाची जाणीव सर्वांच्या मनामध्ये निर्माण व्हावी म्हणून 15 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी या दरम्यान ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्या ठिकाणी शिवज्योत पेटवून आणायची आणि सर्व मावळ्यांना सोबत घेऊन शिवनेरीवर जायचं आणि तिथून पायी धावत जसं ही दौड करत जामनेरला 18 पोहोचायचं. ही शिवज्योत काढण्यामागचं कारण एकच आहे की आमचा समाज ज्या वेगळ्या दिशेनं जातोय आज छत्रपती शिवाजी महाराजांनी शिवनेरीवर जे जन्म झाल्यानंतरचं जे संपूर्ण स्वराज्य देशभरामध्ये उभं केलं आणि आजही आपण पाहतो की एवढ्या वर्षानंतर 350-450 वर्षानंतर महाराजांचं नाव आहे आणि आपण त्या विषयासाठी बसलेलो आहे. मग 350 वर्षानंतरचं एवढं सगळं असेल तर या सगळ्यांना घेऊन तिथं जायचं आणि तिथून यांची प्रेरणा सगळ्यांची जागृत करायची आणि जामनेरमध्ये ते एक वेगळं वातावरण शिवजयंतीच्या निमित्तानं उभं करायचं की शिवनेरीवर जन्म झाला परंतु ती ज्योत आपल्याला ती ज्वाला जामनेरपर्यंत आणायची आहे. आणि या सगळं शिवज्योत यात्रेमध्ये जामनेर शहर असेल तालुका असेल मी सर्व संघटनांना मग त्याच्यामध्ये सकल मराठा समाज असेल संघ परिवार असेल शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान असेल संभाजी ब्रिगेड असेल मराठा सेवा संघ असेल अन्य ज्या कोणत्या संघटना असतील या सर्वच्या सर्व संघटनांना सर्व समाजाला मी आवाहन करणार आहे की या शिवज्योत यात्रेमध्ये आपलं योगदान फार महत्त्वाचं आहे. कारण की ही जी ज्योत आहे ही शिवनेरीवरून येणार आहे त्याच्यामुळे त्या ज्योतीचा सन्मान ठेवण्यासाठी आपण सर्वांनी मोठ्या संख्येने या शिवज्योत यात्रेच्या स्वागतासाठी 18 जामनेरमध्ये उभं राहायचं आहे. त्या पद्धतीने या शिवज्योत यात्रेची योजना आम्ही करतोय. त्यासोबतच आपण सर्वजण पाहतो की बऱ्याच वेळा जे समाजामध्ये ज्यांचं नाव मोठं आहे ज्यांचं समाजासाठी योगदान आहे अशी सर्व मंडळी कधी कधी बोलताना त्यांच्याकडनं चुकीनं म्हणावं किंवा अनावधानानं म्हणावं किंवा ठरवून म्हणावं काहीतरी चुकीच्या गोष्टी करतात आणि जे महापुरुष आहेत अशा सर्व महापुरुषांचा अपमान केला जातो. मग हा अपमान जाणीवपूर्वक केला जातो का ठरवून केला जातो मग या सर्व गोष्टींचं चिंतन करत असताना कुठेतरी असं वाटतं की खंत वाटते की आपणच आपल्या महापुरुषांचं का एवढं विटंबन करतो. म्हणून त्या सर्व दृष्टीने आज मी जामनेर मुख्याधिकारी साहेबांना एक निवेदन दिलेलं आहे. त्या निवेदनामध्ये
अशा पद्धतीनं उल्लेख आहे किंवा ते निवेदन देण्यामागचं कारण आहे, तात्पर्य असं आहे की आपल्या जामनेर शहरामध्ये जो जळगाव रोडला, ज्याला आपण सर्वजण आजपर्यंत ओळखत होतो शिवाजीनगर या नावाने, तर कधीतरी भरपूर दिवसांपासून वाटतं की या नावाचं नामकरण झालं पाहिजे आणि या नावाला योग्य तो सन्मान मिळाला पाहिजे. म्हणून आजच्या दिवशी जामनेर नगरपालिकेमध्ये मुख्याधिकाऱ्यांना हे निवेदन दिलेलं आहे की शिवाजीनगर असा एकेरी नावाचा उल्लेख न करता छत्रपती शिवाजी महाराज नगर असं उल्लेखच न होता त्या नावाचं नामकरण व्हावं आणि येणाऱ्या 19 फेब्रुवारी रोजी आपल्या जामनेर नगरपालिकेचे जे मुख्याधिकारी साहेब आहेत त्यांच्याच उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी आपण नामांतरणाचा कार्यक्रम हा तिथं करतोय. म्हणजे जेणेकरून समाजामध्ये एक चांगलं सकारात्मक असं चित्र जाणार आहे. तर अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांची योजना आम्ही 19 फेब्रुवारीच्या निमित्तानं वंदन मातृभूमी प्रतिष्ठान जे आहे ते आमच्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही करतोय. तर समाज म्हणून मी सगळ्यांना एकच विनंती करेल, तालुकाभरातील सर्व शिवभक्तांना सुद्धा एक विनंती करेल की ज्या पद्धतीनं आरोग्य तपासणी शिबिर ज्या ज्या ठिकाणी होणार आहे त्या त्या ठिकाणी आपण सर्वजण त्या शिबिराचा अवश्य लाभ घ्या. ज्या ठिकाणी कीर्तन सोहळा होणार आहे त्या कीर्तन सोहळामध्ये आपण शिवभक्त म्हणून सहभागी व्हा. ज्या ठिकाणी व्याख्यान होणार आहे त्या व्याख्यानामध्ये सुद्धा सहभागी व्हा. ज्या ज्या गावांमध्ये रंगभरण स्पर्धा आहे किंवा काही गावांमध्ये निबंध स्पर्धा आहे त्या त्या ठिकाणी त्या त्या शाळेला तिथल्या स्थानिक कार्यकर्त्यांनी सहकार्य करा. अशा प्रकारचं एक आवाहन मी आपल्या सगळ्यांना करतो आणि येणाऱ्या 19 फेब्रुवारी निमित्त जी शिवज्योत यात्रा शिवनेरीवरून जामनेरमध्ये येणार आहे त्या शिवज्योत यात्रेसाठी आपण सर्वजण 18 तारखेला सर्व जामनेरकर स्वागतासाठी मोठ्या संख्येनं या त्या यात्रेचा एक आपण छत्रपतींच्या स्वराज्यातला मावळा होण्यासाठी सक्षमपणे त्या यात्रेच्या पाठीमागे एक दर्शनाचा अनुभव यावा या हेतूने आपण सर्वजण यावं एवढी मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. तुम्ही जे आता छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्तानं तालुकाभर जे आरोग्य शिबिर घेणार आहे त्यामध्ये कोणकोणत्या आजारांवरती तपासणी आणि निदान होणार आहे? आरोग्य तपासणी शिबिर आपण तालुकाभरामध्ये घेतोय. त्याच्यामध्ये सर्वांचे मोफत ECG असतील, कार्डिओग्राफ असतील, त्याच्यानंतर रक्तदाब तपासणी आहे, त्याच्यानंतर नेत्रालयाच्या तपासण्या असतील, स्त्रीरोगतज्ञ ज्या आहेत त्या स्त्रियांच्या बाबतीत ज्या काही तपासण्या आहेत त्या असतील, एंजिओग्राफी एंजिओप्लास्टी आहे, त्यासोबतच अस्थिरोगाचे जे काही आजार आहेत सर्वांचे ॲक्सिडेंट वगैरे अपघात जे काही झालेले असतील त्या संदर्भातल्या तपासण्या आहेत, त्याच्यानंतर लिव्हर पित्ताशयाचे व पोटाचे जे काही आजार आहेत त्या संदर्भातल्या तपासण्या आहेत, तर नाक कान घसा यासुद्धा तपासण्या त्याच्यामध्ये आहेत. अशा भरपूर प्रकारच्या साधारणतः एक 800-900 प्रकारचे सर्व आजार आहेत त्या आजारांवर तपासण्या त्या ठिकाणी होणार आहे आणि या सर्वांचे सर्व मोफत आहे. आणि त्याच्यानंतर ज्यांचं कोणाचं ऑपरेशन्स वगैरे काही शस्त्रक्रिया ज्या होणार आहेत त्यासुद्धा मोफत होणार आहेत. तीसुद्धा योजना या सर्व शिबिराच्या माध्यमातून आपण केलेली आहे. या सर्व शिबिरासाठी किती डॉक्टरांची टीम राहणार आहे? साधारणतः एक 35 ते 40 डॉक्टरांची टीम या सर्व शिबिरांसाठी शिबिराच्या एकूण आरोग्याच्या तपासणीसाठी रुग्णांच्या ती आपल्याला उपलब्ध असणार आहे. आपलं जे रंगभरण स्पर्धेचं आयोजन आहे त्यासाठी 15,000 विद्यार्थी त्या योजनेमध्ये किंवा त्या स्पर्धेमध्ये भाग घेणार आहे, तर त्याच्यासाठी काही वयोमर्यादा आहे का? आपण वयोमर्यादा 33 ते 34 जो गट आहे तो गट आपण रंगभरण स्पर्धेसाठी घेतलेला आहे आणि 5वी ते 10वीचा गट हा सर्व निबंध स्पर्धेसाठी घेतलेला आहे. अशा 2 गटांमध्ये आपण या स्पर्धा घेतोय. छत्रपती शिवाजी महाराज हे एक वैश्विक व्यक्तिमत्व आहे आणि आपण नेमकं जसं वंदन मातृभूमी प्रतिष्ठानचे राहुल बोंडे सांगितलं तसं ते आपण डोक्यात न घेता फक्त धिंगाणाच करत राहतो धांगडधिंगा तसं न करता त्यांच्या चरित्रातून जे आपल्याला विविध पैलू दिसतात जसं स्वातंत्र्य त्याग समर्पण न्याय असे अनेक पैलू दिसतात. एकेका पैलूवर जर बोलायचं म्हटलं तर खूप काही बोलता येईल इतकं त्यांचं उत्तुंग व्यक्तिमत्व होतं. मग त्यांची 350-400 वर्षानंतरसुद्धा मग ती तीच आहे, परंतु ती सर्वसमावेशक होण्यासाठी या वंदन मातृभूमी प्रतिष्ठानच्या मार्फत जो कार्यक्रम आखलेला आहे अतिशय स्तुत्य आणि विविध पद्धतीने घेतलेले आहे त्यांनी. म्हणजे आरोग्य शिबिर असेल, शिवज्योत यात्रा असेल, विद्यार्थ्यांच्या मनामध्ये
त्यांच्याबद्दलचा अभ्यास जागृत व्हावा, उत्सुकता जागृत व्हावी, जिज्ञासा यावी म्हणून त्यांनी विविध स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत की जेणेकरून शिवाजी महाराजांच्या चरित्राचे विविध पैलू त्यांना दिसतील. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या या जयंतीनिमित्त जे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत ते चांगले तर आहेच, परंतु हे जर यशस्वी व्हायचे असतील तर महाराजांसारखंच आपल्याला सर्व संघटन एकत्रित करून ते यशस्वी करावं लागणार आहे. आणि त्याच्यासाठीच माझी आपणा सर्वांना विनंती की आपण सर्वांनी तर सहभाग घ्याच, परंतु इतरांनासुद्धा सहभाग घ्यायला लावा आणि हा कार्यक्रम सर्वसमावेशक कसा होईल याच्यासाठी प्रयत्नशील राहावं एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. आणि माझा समारोप संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिल्हा. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jvnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.